की देवानं दिलेलं इतरांना थोडं देऊन पहावं, देवानं दिलेलं आपल्याला इतरांना थोडं देऊन पहावं, देव होता आलं नाही तरी एक इमानदार माणूस होऊन पहावं, तरी एक इमानदार माणूस होऊन पहावं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वास आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण मराठी व्याकरणाचे दशकदम मध्ये जबरदस्त प्रश्न बघणार आहेत. बघा, कोणतीही एक्झाम द्या, जस्ट आता ज्या एक्झाम आहे त्याच्यासाठी ही सिरीज सुरू केलेली आहे. कोणती एक्झाम द्या, मग तुम्ही मुंबई पोलीस द्या, SRPF द्या, पोलीस भरतीची कोणती एक्झाम द्या किंवा सरळ सेवेची द्या, कारण याच्यामधले जे प्रश्न आहेत ते सर्व MPSC ला. आता कालच्याच व्हिडिओमध्ये एक विद्यार्थ्यांनी कमेंट टाकली की सर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार याच्यावर कंबाईनला किंवा MPSC ला आलेले प्रश्न घ्या. तर आजचा व्हिडिओ आपण त्यावर बनवलेला आहे. चालेल, पुढे जाऊया. बघा, तुम्ही जर आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल डाउनलोड करा, ठीक आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असेल किंवा मला या नंबरवर मेसेज करा 7738777366. मी तुम्हाला लिंक देतो. यावर फ्री बॅच दिलेली आहे अंकगणिताची, ती तुम्ही पाहू शकताय. त्यानंतर या सर्व PDF तिथे अपलोड होतील. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याला सुद्धा अपलोड होतील. ही आपली गणिताची बेसिक बॅच आहे, एकदम बेसिक पासून एकदम सिम्पल वेनी, आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस त्याच्यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे, चालेल, पुढे जाऊया आजच्या प्रश्नाला. बघा, आज वाक्यप्रचारावर आपण चर्चा करणार आहेत. वाक्यप्रचाराचे जे काही प्रश्न आहेत त्यावर आपण चर्चा करणार आहेत. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनच्या समोर. ठीक आहे, काय म्हणतो बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या साथीने निवडक मावल्यांनी एकनिष्ठतेची शपथ घेतली. या विधानातील अधोरेखित शब्दाला योग्य वाक्यप्रचाराची ओळख द्या. राज्यसेवा 2021 ला विचारलेला प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या साथीने निवडक मावल्यांनी एकनिष्ठाने शपथ घेतली. आता शपथ घेणे, फुले वाहणे, बेल भंडारा उचलणे, वाचा सिद्ध करणे, नमन करणे, सांगा बरं याचं उत्तर काय असणार आहे. आता बघा, काय घेतली, शपथ घेतली, बरोबर आहे. शपथ घेणे म्हणजे काय, या वाक्यप्रचाराचा काय पाहिजे आपल्याला अर्थ सांगायचा आहे. शपथ घेणे, बरोबर आहे. आता बघा, शपथ घेणे म्हणजे काय, बेल भंडारा उचलणे. लक्षात, बेल भंडारा उचलणे, याचं उत्तर काय असणार आहे, बेल भंडारा उचलणे. शपथ घेणे म्हणजे काय, बेल भंडारा उचलणे, ठीक आहे, हे त्याचा अर्थ होतो. पुढचं आहे बघा, फुले वाहणे. काय, फुले वाहणे. आता बेल भंडारा वाहणे, शपथ घेणे, बेल भंडारा वाहणे, याला दुसरा अर्थ काय होतो, प्रतिज्ञा घेणे. काय घेणे, प्रतिज्ञा करणे किंवा प्रतिज्ञा घेणे, आपण लिहून ठेवा, प्रतिज्ञा करणे. ठीक आहे, प्रतिज्ञा करणे हा झाला पहिला, ज्याचं आपल्याला उत्तर आहे. ठीक आहे, दुसरं बघूया, दुसरं काय आहे ते बघा. पुढचं आहे बघा, फुले वाहणे. काय आहे, फुले वाहणे. आणि त्यानंतर दिले बघा, चौथा जो आहे तो नमन करणे. काय आहे, नमन करणे, नमन करणे. आता नमन करणे म्हणजे काय, याचा अर्थ काय होऊ शकतो, नमन करणे याचा अर्थ काय होतो, कामाला आरंभ करणे. नमन करणे म्हणजे काय, कामाला आरंभ करणे, आरंभ करणे. ठीक आहे, कामाला आरंभ करणे. आता फुले वाहणे आणि वाचा सिद्ध करणे, बरोबर आहे. आता फुले वाहणे म्हणजे काय, फुले वाहणे म्हणजे काय बघा, फुले वाहणे याचा अर्थ काय होतो, फुले वाहणे म्हणजे काय, कुठल्याही कामी न येणे, कुठल्याही कामी न येणे, कुठल्याही कामी न येणे, न येणे हे आहे. आणि वाचा सिद्ध करणे याचा अर्थ तुम्ही मला कमेंटमध्ये करायचं आहे. ठीक आहे, बघा, शपथ घेणे म्हणजे बेल भंडारा उचलणे किंवा प्रतिज्ञा करणे, बेल भंडारा उचलणे किंवा प्रतिज्ञा करणे. त्यानंतर नमन करणे म्हणजे कामाला आरंभ करणे, आणि फुले वाहणे म्हणजे कुठल्याही कामी न येणे, हे त्याचे काय होतात, अर्थ होतात. आणि वाचा सिद्ध करणे याचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये टाकायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघा, काय म्हणतो, वाक्यप्रचार व त्याच्या अर्थाच्या योग्य जोड्या लावा. राज्यसेवा मेन्स 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, बघा याचं उत्तर काय येणार आहे. बघा, तांबूत थंड होणे, जो जोखडात अडकवणे, नाकाने कांदे सोलणे, फुटका डोळा काळजाने, फुटका डोळा काळजाने, एक बी काळजाने झाकणे, एक बी आपल्या जिंदगीमध्ये वाचण्यात आले ना,
पवित्राच्या गोष्टी सांगणे, युक्तीने दोष घडवणे, अवेश ओसरून जाणे आणि बंधनात ठेवणे. आणि लक्षात, आता बघा याचं उत्तर काय आहे. याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक चार. पर्याय क्रमांक चार बघा, तांबूत थंड होणे याचा अर्थ काय आहे. तांबूत थंड होणे याचा अर्थ आहे अवशेष ओसरून जाणे. त्यानंतर जोखड्यात अडकवणे, जोखड्यात अडकवणे याचा अर्थ होतो बंधनात ठेवणे. जोखडात अडकवणे याचा अर्थ बंधनात ठेवणे. त्यानंतर बघा, नाकाने कांदे सोलणे म्हणजे उगाच पावित्र्याची गोष्ट सांगणे. आणि फुटका डोळा काळजाने झाकणे याचा अर्थ होतो युक्तीने दोष दडवणे. काय होतो? युक्तीने दोष दडवणे हे काय होतं, त्याचा योग्य अर्थ होतो. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक चार. बघा आपल्याला काय करायचे, योग्य वाक्य प्रचार लक्षात ठेवायचे. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ आपल्याला असं देतील का देणार नाही, आपल्याला एखादं ऑनलाईन प्रश्न देतील आणि आपल्याला उत्तर काढायचं आहे. इथं काय होते, तुमची प्रॅक्टिस आहे, नजरेमध्ये दिसतंय, बरोबर आहे. तुम्ही प्रॅक्टिस करतात, काही शब्द ऐकताय, ते दीर्घकाळ लक्षात राहतात. पुढे बघा, षटकर्णी होणे काय. षटकर्णी होणे म्हणजे काय, या वाक्य प्रचाराचा अर्थ काय असणार आहे. षटकर्णी होणे अर्थ दर्शवणार, अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय खालील पैकी काय होणार आहे. बघा, सहकर्ण असलेला होणे, सहा जणांनी मिळून एकत्र येणे, गुप्त गोष्ट अनेकांना माहिती होणे आणि गुप्त गोष्टी षटकर्णीतून ऐकणे. लक्षात, गुप्त गोष्टी षटकर्णीतून ऐकणे हे काय आहे, याचे आपल्याला अर्थ दिले, यापैकी योग्य अर्थ ओळखायचा आहे. बघा, षटकर्णी होणे याचा अर्थ होतो गुप्त गोष्टी अनेकांना माहीत होणे. गुप्त गोष्टी अनेकांना माहीत होणे, षटकर्णी होणे म्हणजे काय, गुप्त गोष्टी अनेकांना माहीत होणे. षटकर्णी होणे म्हणजे काय, गुप्त गोष्टी अनेकांना माहीत होणे. पुढे बघा, पुढचं आहे बघा, मी त्याला विचारले आहे ना आम्ही आमचं पाहून घेऊ. आमच्यामध्ये टिंबटिंब तुला सांगितले कोणी, यामध्ये टिंबटिंब या जागेमध्ये गाळ्या या जागेवर पुढील पैकी कोणतं वाक्य प्रचार बरोबर येईल. आता बघा, आमच्यामध्ये तुला तोंड वाचणे घाल, तुला सांगितले का तोंडावर तुकडा टाकणे गरजेचं आहे का, तोंड दिसणे तुला सांगितले आहे का, तोंड घालणे. बघा, आपण जेव्हा वाक्य वाचतो तेव्हा योग्य अर्थ काय होतो बघा. आता त्यांनी आमच्यामध्ये तुला तोंड घालायला कोणी सांगितलं आहे, आपण म्हणतो का नाही, लेट डान्स केलंय आपण म्हणतो का नाही, आमच्या दोघांमध्ये तुला तोंड घालण्याची काय गरज आहे का नाही, आपण म्हणतो काय, आमच्यामध्ये तुला तोंड घालण्याची गरज काय रे गदिया, असं म्हणतो. मग तोंड घालणे बरोबर आहे, तोंड घालणे. मग या योग्य घाललेल्या जागेमध्ये कोणतं वाक्य प्रचाराने तोंड घालणे काय येणार आहे, तोंड घालणे. बरं बघा, आपण या सर्वांचे काय बनवूया, आपल्याला जे जे काही वाक्य प्रचार आहेत ते आपण बनवूया. ठीक आहे, बघ इकडं, हा हा असं ठीक व्हायचं लक्षात सगळे. आता काय डिजिटल झालं ना. आता बघा, तोंड घालणे म्हणजे काय, तोंड घालणे म्हणजे काय, तोंड घालणे म्हणजे काय, मध्ये मध्ये बोलणे. काय, मध्ये 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 बोलणे. यस या, तोंड घालणे याचा अर्थ काय होतो, मध्ये मध्ये बोलणे होतो. त्यानंतर बघा, तोंड वाचणे काय दिलेले आपल्या, दुसरा तोंड वाचणे. तोंड वाचणे याचा अर्थ काय होतो, काय, तोंड वाचणे याचा अर्थ काय होतो, जोरात आवाज करून ओरडणे. जोरात आवाज करून ओरडणे, जोरात आवाज करून ओरडणे. ठीक आहे, त्यानंतर बघा आपल्याला दिले तोंडावर तुकडा टाकणे. काय, तोंडावर तुकडा टाकणे, तोंडावर तुकडा टाकणे याचा अर्थ काय होतो, तोंडावर तुकडा टाकणे म्हणजे काय, प्रतिकूल बोलू नये म्हणून काहीतरी देणे. प्रतिकूल बोलू नये म्हणून काहीतरी देणे म्हणजे लाज देणे. प्रतिकूल बोलू नये नये म्हणून
काहीतरी देणे हे काय आहे? तोंडावर तुकडा टाकणे. प्रतिकूल बोलू नये म्हणून काहीतरी देणे, प्रतिकूल बोलू नये म्हणून काहीतरी देणे. आणि तोंड दिसणे काय? चौथा आहे तोंड दिसणे. तोंड दिसणे दिसणे याच तुम्ही सांगायचं आहे. चला जाऊ द्या, तुम्हाला किती द्यायचं याचं उत्तर सांगून देतो, ताण घेऊ नका. तोंड दिसणे म्हणजे काय? निर्भसना केलेल्या लोकांच्या नजरेस येणे. निर्भसना बरोबर आहे बघा. तोंड दिसणे म्हणजे काय? निर्भसना 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 असं आहे. निर्भस मीच पर चुकी चाली लिहिली. निर्भसना असं होत ते. निर्भसना निर्भर मीच काय करायला गे बा, मलाच लिहिता येणं चालू बा, किंदा लिहिलं तो शब्द. ठीक आहे, निर्भसना निर्भस अरे वा तसं होत रे ते, असंच होत रे. निर्भसना 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 असं आहे. ठीक आहे, थोंड दिसणे याचा अर्थ निर्भसना निर्भसना केलेल्या लोकांच्या नजरेस येणे. निर्भसना केलेल्या केलेल्या लोकांच्या लोकांच्या नजरेस येणे येणे. ठीक आहे, आता मला सांगायचं आहे प्रत्येकाने, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, निर्भसना याचा अर्थ काय होतो? ठीक आहे, निर्भसना आणि शुद्ध शब्द म्हणून हा खूपदा विचारले आहे, याचा अर्थ काय होतो? चला पुढे जाऊ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार. पर्याय क्रमांक चार पुढे बघा. पुढचं आहे बघा, डोळ्यावर कातडे ओढणे. डोळ्यांवर कातडे ओढणे बरोबर आहे. डोळ्यांवर कातडे ओढणे या वाक्यप्रचारचा विरुद्ध अर्थ सुचवणारा वाक्यप्रचार खालील पैकी कोणता? डोळे भरून पाहणे, डोळ्यातून धूळ फेकणे, डोळे उघडणे आणि डोळ्यातून तेल घालून पाहणे. डोळ्यावर कातडे ओढणे या सारखाच अर्थाचा दुसरा वाक्यप्रचार काय असणार आहे? आता बघा, डोळ्यावर कातडे ओढणे याचा याच सारखा अर्थ खालीलपैकी कोणता असणार आहे? तर डोळ्यावर कातडे ओढणे आणि डोळ्यात तेल घालून पाहणे हे दोघांचा अर्थ सारखा आहे. कसं काय? बघा, डोळ्यावर कातडे ओढणे, डोळ्यावर कातडे कातडे ओढणे, ठीक आहे, हा एक काय आहे? वाक्यप्रचार आहे. हा काय आहे? एक वाक्यप्रचार आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो? अपेक्षा करणे. अपेक्षा नाही रे. डोळ्यावर कातडे ओढणे याचा अर्थ काय होतो? उपेक्षा करणे. अपेक्षा नाही, मामाच्या मुलीचं नाव आहे. उपेक्षा करणे, उपेक्षा करणे. ठीक आहे, आणि त्यानंतर बघा, आणि आपण काय बघितलं? डोळ्यात तेल घालून पाहणे. डोळ्यात तेल घालून पाहणे, डोळ्यात तेल घालून पाहणे याचा अर्थ काय होतो? डोळ्यात तेल घालून पाहणे याचा अर्थ काय होतो? अतिशय काळजीपूर्वक काम करणे. अतिशय काळजीपूर्वक काम करणे हा त्याचा काय होतो? एक अर्थ होतो. अतिशय अतिशय काळजीपूर्वक काळजीपूर्वक एखादे काम करणे. एखादे काम करणे, ठीक आहे, एखादे काम करणे, अतिशय काळजीपूर्वक एखादे काम करणे. ठीक आहे, हे दोघे काय आहेत? समान अर्थ आहेत. हे दोघे काय आहेत? समान अर्थ आहेत. आपल्याला तेच विचारलं, डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्यप्रचाराच्या विरुद्ध अर्थ सुचवणारा वाक्यप्रचार कोणता? आता समानार्थ म्हणजेच विरुद्ध. तू म्हणशील समानार्थ म्हणलीस, मध्येच विरुद्धार्थी म्हणून नक्की म्हणाव काय आहे ते? विरुद्धार्थी आहे का समानार्थी आहे? ठीक आहे, तर लक्षात घे. लक्षात आपल्याला काय विचारलं? विरुद्धार्थी सुचवणारा वाक्यप्रचार पुढील पैकी कोणता? तर हा काय आहे? विरुद्धार्थी दर्शवणारा वाक्यप्रचार असणार आहे. पाचचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक चार हे काय असेल? तुमचं योग्य उत्तर असणार आहे. चल आता मला सांगायचं आहे, डोळे भरून पाहणे आणि डोळे उघडणे. डोळे भरून पाहणे आणि डोळे उघडणे या दोघांचा जो अर्थ आहे तो तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं
आहे. पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघा. विचार करणे सोपं नाही, डोके दुखू लागणे हे त्याचे लक्षण आहे. या स्पष्टीकरणाच्या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. डोळे उठणे, डोळ्यावर काढणे, डोके वर काढणे, डोके दुखणे, डोक्यावर डोके वर काढणे, डोके भडकवणे, डोके खाजवणे. कंबाईन सी 2021. विचार करणे सोपे नाही, डोके दुखू लागणे या लक्षणाचे खालीलपैकी वाक्यप्रचार काय असणार आहे. ठीक आहे, आता बघा. डोके उठणे, पहिल्या दिला आपल्याला डोके उठणे. आपण सर्वांचा अर्थ पहिले समजून घेऊ. डोके उठणे हा पहिला आपल्याला दिलेला आहे. याचा अर्थ काय होतो? डोके उठणे याचा अर्थ होतो डोके दुखू लागणे. डोके दुखू लागणे, डोके दुखू लागणे. त्यानंतर आहे बघा डोके भडकणे. दुसरा आहे डोके भडकणे, डोके भडकणे. खूप संताप येणे, खूप संताप येणे, खूप संताप येणे. त्यानंतर आहे डोके वर काढणे. तिसरा आहे डोके वर काढणे, डोके वर काढणे. आता डोके वर काढणे म्हणजे काय? डोके वर काढणे म्हणजे काय? उदयास येणे. काय? उदयास, उदयास, उदयास येणे. ठीक आहे, डोके वर काढणे, उदयास येणे. आणि चौथा आहे डोके खाजवणे. बरोबर आहे, चौथा आहे डोके खाजवणे, डोके खाजवणे. आणि तुला माहितीये डोके खा, आपण आपण कोणती गोष्ट, अरे कुठली गोष्ट विचारलं आपण काय करतो? असं डोकं खाजवतो. अरे यार माझ्या आत्ताच विसरलो यार मी आत्ताच. म्हणजे काय आहे डोके खाजवणे? म्हणजे काय? विचार करणे. डोके खाजवणे म्हणजे काय? विचार करणे. ठीक आहे, आता त्यांनी काय म्हणलं बघा. विचार करणं सोपे नाही, डोके दुखू लागणे हे लक्षण ज्यात आहे, असे स्पष्टीकरणाचा वाक्यप्रचार खालील पैकी कोणता? मग सांगा. विचार करणं सोपं नाही, डोके दुखू लागणे. विचार करणं सोपं नाही, डोके दुखू लागणे याचा आपल्याला काय करायचा आहे? अर्थ शोधायचा आहे. ठीक आहे, योग्य अर्थ असलेला शोधायचा आहे. मग याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे फक्त अ व ड बरोबर. काय? फक्त अ व ड बरोबर. बघा अ काय आहे? डोके उठणे म्हणजे डोके दुखू लागणे, डोके दुखू लागणे. आणि त्यानंतर बघा विचार करणं सोपे नाही, विचार करणं सोपे नाही, विचार करणं सोपे नाही म्हणजे डोके खाजवणे म्हणजे काय? विचार करणे सोपे नाही. हे काय दिलेत आपल्याला? अर्थ दिलेले आहेत. लक्षणे म्हणजेच काय? त्याचे अर्थ आहे. आणि खाली वाक्यप्रचार दिलेले आहेत. मग आपण चारिंचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे तरच प्रश्न सोडवता येईल. बरोबर आहे. सोपं आहे का एमपीएससी? काय आहे की बा दिमागच बंद झाला म्हणा. पुढचा प्रश्न, पुढे काय म्हणतो बघा. पाणी पाजणे असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. हे वन लाईनर, वन लाईनर. पाणी पाजणे याचा अर्थ काय? पाणी ग्रहण करणे, पाणी मुरणे, पाणी पडणे आणि पराभव करणे. बरोबर. पाणी पाजणे याचा अर्थ काय होतो? तर पाणी पाजणे म्हणजे काय? पराभव करणे. पाणी पाजणे म्हणजे काय? पराभव करणे. पाणी पाजणे म्हणजे काय असतो? पराभव करणे हा त्याचा अर्थ आहे. आता पाणी मुरणे म्हणजे काय? पाणी मुरणे म्हणजे काय? पाणी मुरणे, मुरणे. दोष, 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 दोषाला जागा असणे, दोषाला जागा असणे. पाणी मुरणे म्हणजे काय? एखादा दोष असेल तर आपण म्हणतो नाही का इथं काहीतरी पाणी मुरतं बा, हा दोषाला जागा असणे. ठीक आहे, आणि पुढचं आहे बघा पाणी पडणे. बरोबर आहे, तुला माहित आहे पाणी पडणे म्हणजे काय? बरोबर, तुझ्या सुपीक डोक्यात नापिकीचा लगेच तयार होतात. पाणी पडणे म्हणजे पाऊस पडणे. बरोबर आहे का नाही? आता तू भलतच पाऊस पडला असशील. बरोबर आहे, मग तुझं ग्राउंड काय क्वालिफाय होई ना? तू काय म्हणाव आता? पाणी इकडे पाणी पाडणे म्हणजे काय? काय पाणी पाडणे म्हणजे काय? पाणी पाडणे म्हणजे काय? विसर होणे, उत्साह भंग होणे. पाणी पडणे म्हणजे काय? उत्साह भंग होणे, भंग होणे, उत्साह भंग होणे, उत्साह भंग होणे, उत्साह भंग होणे, उत्साह भंग होणे किंवा विसर होणे.
विसर होणे, ठीक आहे. आणि मग पाणी ग्रहण करणे याचा अर्थ तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं, बरोबर. एक एक तुम्हालाही दिलं जाईल. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे बघा, 8 नंबरचा. माझे नुकतेच जेवण झाले होते हे होते, पण वेदांशच्या आग्रहामुळे मी थोडा आहार घेतला. अधोरेखित शब्दासाठी योग्य वाक्य प्रचार कोणता? आता अधोरेखित कशालाच केले नाही बा, म्हणजे पहिलंच आहे, पूर्णच दिलेलं आहे, बरोबर आहे. हा आता बघा याचं उत्तर काय असणार आहे. बघ काय म्हणतो आपण, सर्व आधी अर्थ समजून घेऊ. बघा तोंड घालणे, बरोबर आहे. माझे नुकतेच जेवण झाले आणि वेदांताच्या आग्रहामुळे मी थोडा परत आहार घेतला. मी थोडा परत काय घेतला? आहार घेतलेला आहे, ठीक आहे. मग बघा आता पहिलं आपल्याला आहे बघा तोंड घालणे. काय आहे? तोंड घालणे, तोंड घालणे, तोंड घालणे. एखाद्याला सवय असते बघा, काही संबंध नाही तरी पण मध्ये बोलत राहतो, तोंड घालणे, मध्येच काहीतरी पटकन बोलणे, तोंड घालणे म्हणजे काय? संबंध नसताना मध्येच बोलणे. काय? संबंध नसताना, संबंध नसताना मध्येच बोलणे, मध्येच बोलणे, ठीक आहे. पुढचा आहे बघा, पुढचा आहे काय आहे? तोंड काळे करणे. काय? तोंड काळे करणे. तोंड काळे करणे म्हणजे आपण काय, जाय तुझं तिकडे तोंड काळे कर, म्हणजे काय, जा इथून निघून जा, बरोबर आहे. तोंड काळे करणे, तोंड काळे करणे म्हणजे काय होते? निघून जाणे. म्हणजे काय होते? निघून जाणे, निघून जाणे, ठीक आहे. पुढचं आहे तोंड उष्ट करणे. आणि तुला माहित आहे तोंड उष्ट कुठं करतो तू? तोंड उष्टे करणे, बरोबर आहे. तोंड उष्ट करणे केलं असशील तू, बरोबर. आता त्याला काय बोललं पाहिजे, बरोबर आहे. तू म्हणशील तू भी केला असशील. तोंड उष्ट करणे म्हणजे जेवल्यानंतरही देखील, जेवण केल्यानंतरही, जेवल्या नंतर देखील, देखील थोडा आहार घेणे, थोडा आहार घेणे, आहार घेणे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तोंड उष्ट करणे म्हणजे त्यांनी दिलं बघा, नुकतंच माझं जेवण झालं तरी पण वेदांश, वेदांश आहे त्याच्या आग्रहाने मी थोडा आहार घेतला. म्हणजे त्याचं जेवण झालेलं आहे तरी पण त्यांनी आहार घेतला, म्हणजे काय? तोंड उष्ट केलं आहे म्हणजे जेवल्यानंतरही थोडा आहार घेणे. या वाक्यप्रचाराला निगडीत याचा अर्थ, याच्याशी जुळणारा वाक्यप्रचार कोणता? तर तोंड उष्ट करणे हे काय असेल त्याचं योग्य अर्थ असणार आहे. आता शेवटचं आहे तोंड सुख घेणे. आहा हा, हे तुला लागू होते. तोंड सुख घेणे, आहा, तोंड सुख घेणे. काय वाटते तुला, काय काय आठवलं तुला जेव्हा मी हा वाक्य प्रचार तुझ्या कानावर पडला की तोंड सुख घेणे, तेव्हा तुला काय वाटलं, बरोबर आहे. हा ते मला कमेंटमध्ये सांगितलंस तरी चालते, बरोबर. तोंड सुख घेणे म्हणजे काय, म्हणजे काय तोंड सुख घेणे, म्हणजे काय तोंड सुख घेणे? काय? यथेच्छ शिव्या देणे. काय होते? शिव्या देणे. आलं का लक्षात? हा तुला वाटेल भलताच काहीतरी. तोंड सुख घेणे म्हणजे काय? यथेच्छ शिव्या देणे, यथेच्छ शिव्या देणे किंवा अमर्याद भाषण करणे, अमर्याद भाषण करणे. कामधंदा निस्त बोलत राहणे, बरोबर आहे. अमर्याद भाषण करणे, आलं लक्षात? अमर्याद 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 असं आहे भाषण करणे, भाषण कर. लगेच तू कमेंट लिहिशील, तुला लिहिता येणार चालवा. पुढचा प्रश्न, पुढे बघ. पुढचा आहे आंधळ्याला भिक्षा वाढ बाई, तुमचं बोमला, तुमचा बोलबाला होईल, बोलबाला होईल. वाक्य, वाक्यातील वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ पुढील पैकी काय? भुकेलेला अन्न देणे, चांगली कृती करणे, आंधळ्याला मदत करणे, उत्कर्ष होणे.
ठीक आहे. आता वाचल्यावर आपल्याला वाटते बा कोणचं उत्तर असेल काय नाही, बरोबर आहे, कोणचं तरी असेल बा त्याच्यात काय एवढं आलं व्यवस्थित काहीतरी असेल. भरतीक जणांना काय वाटते, हेच त्याचं उत्तर आहे, हेच त्याचं उत्तर. अरे भिक्षा वाढली म्हणजे तो उपाशी असेल, त्याला अन्न दिलं असेल, काही जण याच्यावर टीक करतात. मग काही ना वाटते भिक्षा वाढ बाई अंडल्याला अनला आहे तो, बरोबर त्यांनी अंधल्याला भिक्षा वाढणे मग अनला आहे तो, त्याला काहीतरी दिलं म्हणजे काही ना वाटते अंधल्याला भिक्षा दिली बा. पुढे बघा काही वाटते चांगली कृती करणे म्हणजे तो अनला आहे, वरून भिकारी आहे त्याला खायला दिलं म्हणजे काय वाटते तिची चांगली वृत्ती आहे. तिघी पण आपल्याला वाटते हेच बरोबर आहे, पण तिघी जे वाटते ते नसतेच. याचं उत्तर आहे उत्कर्ष होणे. काय होणे, उत्कर्ष होणे. अंधळ्याला भिक्षा वाढ बाई तुझं बोलबाला होईल. या वाक्य प्रचारचा योग्य अर्थ पुढील पैकी काय होणार आहे, उत्कर्ष होणे. काय होणार आहे, उत्कर्ष होणे असणार आहे. पुढे जाऊया, शेवटचा प्रश्न आहे, भला मोठा प्रश्न आहे, वाचण्यातच तू दंग होशील एवढा मोठा प्रश्न आहे. अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने साताराच्या शेत जमिनीवर टिंब 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 रिकाना जागी अचूक वाक्य प्रचार योजून वाक्य कसे तयार होईल. अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने शेतकऱ्याच्या जमिनीवर बेलपत्र ठेवले आहे. अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने साताऱ्याच्या शेत जमिनीवर पाणी सोडले आहे. अमेरिकेच्या राहणाऱ्या मुलाने साताऱ्याच्या शेत जमिनीवर तुलसी पत्र ठेवले आहे. अमेरिकेच्या राहणाऱ्या मुलाने साताऱ्याच्या जमीन शेत जमिनीवर डोले झाक केली आहे. फक्त अ व ब अचूक, फक्त ब पर्याय अचूक आहे, फक्त अ ब अचूक आहे, फक्त अ ड अचूक आहे. याच काय उत्तर असेल, बरोबर आहे, याच काय उत्तर असणार आहे. आता पाणी सोडणे म्हणजे काय, पाणी सोडणे म्हणजे हे पण लक्षात घ्या, पाणी सोडणे म्हणजे काय, त्याग करणे, त्याग करणे, बरोबर आहे, त्याग करणे. तुला नोकरी लागली नाही म्हणून तिला सोडून दिलं, तू लोकांना काय सांगतो, मी माझ्या प्रेमाचा त्याग केला, नाही बघा द्या तुला तिने सोडून दिलं असेल, बरोबर आहे. हा पाणी सोडणे म्हणजे काय, त्याग करणे. पुढे आहे बघा, बेलपत्र ठेवणे, बेल पत्र ठेवणे म्हणजे काय, बेलपत्र ठेवणे म्हणजे काय, वस्तूवर हक्क सोडणे, वस्तूवरील, वस्तूवरील हक्क, हक्क सोडणे, वस्तूवरील हक्क सोडणे. बेलपत्र ठेवणे म्हणजे वस्तूवरील काय असणे, हक्क सोडणे. तुलसी पत्र ठेवणे वस्तूवरील हक्क, बेलपत्र ठेवणे वस्तूवरील हक्क सोडणे असतो. आणि तुलसी पत्र ठेवणे म्हणजे काय, तुळशी पत्र ठेवणे म्हणजे, तुळशी पत्र ठेवणे आहे ना याच्यामध्ये, पुढे गेला हा, तुळशी पत्र ठेवणे म्हणजे काय, त्या वस्तूवरचा हक्क सोडणे, त्या वस्तूवरचा हक्क सोडणे. आणि डोळे झाक केली, बरोबर आहे, शेत जमिनीवर काय केली, डोळे झाक केली. डोळे झाक करणे म्हणजे दुर्लक्ष करणे, डोळे झाक करणे म्हणजे दुर्लक्ष करणे, डोळे झाक करणे म्हणजे काय करणे, दुर्लक्ष करणे, काय करणे, दुर्लक्ष करणे. मग आता एवढे तुम्हाला उत्तर दिलेले आहेत, बरोबर आहे, मग याचं उत्तर काय असणार आहे, याचं उत्तर असणार आहे फक्त आणि फक्त, फक्त आणि फक्त, ब पर्याय बरोबर असणार आहे, ब पर्याय बरोबर असणार आहे. अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने साताऱ्याच्या शेत जमिनीवर पाणी सोडले. बघा अमेरिकेच्या राहणाऱ्या मुलाने साताऱ्याच्या जमिनीवर काय केलं, साताऱ्याच्या जमिनीवर बेलपत्र ठेवलं म्हणजे वस्तूवरील हक्क सोडलेला आहे, वस्तूवरील हक्क सोडलेला आहे. अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने साताऱ्याच्या जमिनीवर पाणी सोडले म्हणजेच काय करणे, फक्त ब अचूक आहे म्हणजे बरोबर आहे, म्हणजे पाणी सोडले म्हणजे काय केले, पाणी सोडले म्हणजे काय, अरे वा कुठे गेलं, पाणी सोडणे, पाणी सोडले, हा पाणी सोडणे म्हणजे त्याग केलेला आहे, पाणी सोडणे म्हणजे काय केलेला आहे, त्याग केलेला आहे. फक्त ब काय असणार आहे, अचूक असणार आहे. चालेल, तर बघा थोडं तुम्हाला हे वाटलं असेल, हा जो पॉइंट आहे हा अभ्यास करताना किंवा बघताना तुम्हाला थोडं बोरिंग वाटेल,
कारण बोरिंग वाटलं तरी पण आपल्याला करावं लागेल. हे आपले ऍप्लिकेशन आहे, डाउनलोड करा, इथं तुम्हाला पीडीएफ भेटेल. त्यानंतर अंकगणिताची जी बॅच आहे 699 एकदम बेसिक पासून एकदम सिंपल वेनी केलेली आहे, ती तुम्ही जॉईन करू शकताय. चालेल, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि हे जे पॉईंट जे घेतोय, ठीक आहे, एक एक पॉईंट तुम्हाला क्लिअर करत चाललेलो आहे, तर येणाऱ्या एक्झाम मध्ये भविष्यामध्ये तुम्हाला याचा खूप सारा फायदा होणार आहे. आज थांबतो आजच्यासाठी, एवढं. गुड बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट अँड लव यू गाइस.